नमस्कार, जय महाराष्ट्र। शिक्षक बंधू भगिनीनो, मी के पी नाईक, माजी नगरसेवक, शिक्षक सेना अध्यक्ष। आज मला एक अभिमानाची गोष्ट सांगावायची आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपात एक शांत संयमी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहे। 2 वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितले की मुंबई महानगरपालिका शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक सेना एक नंबरवर आली पाहिजे, आणि त्या दृष्टीने आमचे सल्लागार माननीय मंगेश सातमकर साहेब यांच्या सहकार्याने व आपण बहुसंख्य शिक्षकांनी पाठिंबा देणारी शिक्षक सेना एक नंबरवर विराजमान केल्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे। शिक्षक सेनेने केलेल्या कार्याचे आपण साक्षात प्रतीक आहात। आज सर्वांना एक संभ्रम आहे की वर्क फ्रॉम होम करावं की वर्क फ्रॉम स्कूल शाळेत यावं। या आपले माननीय शिक्षण अधिकारी याबाबत परिपत्रक न काढता मेसेज पाठवत आहेत, अधिकारी वर्गाला दटावत आहेत आणि शिक्षकांना शाळेत येण्याबाबत सक्ती करता आहेत। यासाठी ते माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आदेशही मानत नाहीत। महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयातील शाळा सुधार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे या मुद्द्याच्या आधारे शिक्षकांनी शाळेत येणे आवश्यक असल्याचे खुबीने सांगत आहेत। मात्र मुंबईसारख्या रेड झोनमध्ये शाळा सुरू करण्याचा नैतिक अधिकार या शासन निर्णयात यांना नाही हे सोयीस्करपणे ते विसरत आहेत। बरं, आम्ही उन्हाळी सुट्टीनंतर एक दिवस शक्यतो हजर राहू असे शिक्षकांनी सांगितले असताना सुद्धा त्यामुळे ज्यांना शक्य आहे ते आले, जे काही अडचणीमुळे पोचू शकले नाही त्यांच्या नियमानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करून शकता। या आपत्तीप्रसंगी अपवादात्मक परिस्थितीत त्यांना मोठं मन करून नियमानुसार काम करता आलं असतं। मात्र शिक्षकांबद्दल कायमच अविश्वास, अनादर, आकस, मनमानी काम करणे हेच त्यांनी ठरवलेले दिसते। त्यामुळे शिक्षकांना शास्ती लावणे, वेतनवाढ रोखणे यामध्ये त्यांची कर्तबगारी मानली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो, खरं तर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच हा अन्याय झालेला आहे। म्हणून मागील 2 डिसेंबर 2018 रोजी 25,000 शिक्षकांनी मोर्चा काढला होता। त्या शिक्षण अधिकारी महेश पालकर यांना त्वरित हटवावं। माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या आशीर्वादाने त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांचा खूप मानसिक छळ चालवलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनाच्या मी निदर्शनास आणू इच्छितो की आमच्या शिक्षकांना अत्यावश्यक सेवेमधून बसमधून उतरवले जाते, ट्रेनमधून उतरवले जाते, अशा वेळी पालघर, डहाणू, उल्हासनगर, कल्याण, बदलापूर, आसनगाव येथून पायी 2-2 तास बसस्थानकावर बसची वाट बघत 4-5 तासाचा प्रवास करून कोविड ड्युट्या निभावलेल्या आहेत। असं असताना या शाळेत म्हणून हे निभावलेले आहेत याबद्दल कौतुक तर बाजूलाच राहिलं। शाळेत या म्हणून हे महोदय सांगतायत माननीय शिक्षण मंत्री, आणि शाळा निर्जंतुकीकरणाचे परिपत्रक शाळा सुरू होण्याच्या दिवशीच पारित करतायत। शासन मुंबई कोरोनामुक्त व्हावी यासाठी विविध उपाययोजना करणे आणि कोरोना प्रसार रोखण्याचे हातभार लावत आहे। अहो, जर विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर शाळा कोणासाठी घ्या? आमचे शिक्षक माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शाळेत येण्याची आवश्यकता नाही असं सांगूनही पुस्तके वाया वाटपाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शाळेत गेले याचे थोडे तरी कौतुक आहे का? माननीय शिक्षण मंत्री महोदय, शिक्षण अधिकाऱ्यांना यावेळी शाळा निर्जंतुकीकरण नसल्याने पुस्तके घेण्यासाठी आलेले पालक, मुले, शिक्षक यांना कोरोना झाला तर त्याला जबाबदार पालकर साहेब असतील। आज असंख्य मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण सेवक ₹6,000 मासिक वेतन घेतात, त्यांना गेली 4 महिने वेतन मिळाले नाही। याबाबत माननीय शिक्षण अधिकाऱ्यांचं मी लक्ष वेधलेलं आहे। त्यांना वेळोवेळी वेतन देणे ही जबाबदारी खातेप्रमुख यांची नाही का? आज या शिक्षकांना घराचं भाडं न देता आल्यामुळे घर मालकाने घराच्या बाहेर काढलेलं आहे। शिक्षण अधिकाऱ्यांची ही बेपरवाई आजपर्यंत कुणी केलेली नाही। आता वर्क फ्रॉम होमबाबत हे अत्यंत क्लिष्ट लिंक भरण्यास जबरदस्तीने सांगणार आहेत आणि शिक्षकांना बेजबाबदार करणार। माझे सर्व शिक्षकांना नम्र विनंती आहे, कुणीही लिंक भरू नये, हात जोडून विनंती आहे, लिंक भरू नका। मला राहून वाटतं की मुंबईतील शिक्षकांना बदनाम करून मुंबई महापालिकेची प्रतिष्ठा कमी करण्याचं, म्लान करण्याचं कारस्थान भाजप करत आहे।
आणि पालकर साहेब सर्वतोपरी भाजपला अप्रत्यक्षरित्या विनोद तावडेंना मदत करत आहेत अशी शंका येते, तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आदित्य साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की इतर अधिकारी जसे 3 वर्षात बदलले जातात आणि या मंत्री महोदयांना जवळपास 4 वर्ष शिक्षण खात्यात झालेली आहेत, तर या 4 वर्ष सरकार बदललेलं आहे तेव्हा शिक्षकांचा छळ या शिक्षण अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून थांबवावा ही नम्र विनंती.